स्वाध्याय इत्ता 9वी विषय इतिहास प्रकरण 8 उद्योग व व्यापार। मित्रांनो नमस्कार। वस्तुनिष्ठ प्रश्नांची आकर्षक मांडणी, लघुत्तरी व दीर्घोत्तरी प्रश्नांचे मुद्देसूद उत्तरे सदर स्वाध्यायात दिलेले आहे। व्हिडिओ सुरू करण्याआधी आपणास विनंती, आपण जर का चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। चला स्वाध्यायाला सुरुवात करूया। प्रश्न 1 अ, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। पहिली रिकामी जागा आहे 1948 मध्ये डॅश या हेतूने भारतीय औद्योगिक वित्त महामंडळाची स्थापना करण्यात आली। पर्याय आहेत अ, औद्योगिक क्षेत्राचा विकास व्हावा, ब, औद्योगिक प्रकल्पांना दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देणे, क, रोजगार निर्मिती व्हावी, ड, तयार मालाची गुणवत्ता निश्चिती व्हावी, आणि यातील योग्य पर्याय आहे औद्योगिक प्रकल्पांना दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देणे। दुसरी रिकामी जागा, भारतातील डॅश उद्योगाला सनराईज क्षेत्र म्हटले जाते। पर्याय आहेत अ, ताग, ब, वाहन, क, सिमेंट, ड, खादी व ग्राम उद्योग, आणि यातील योग्य पर्याय आहे वाहन उद्योग। 3, वस्त्र उद्योग समितीचे प्रमुख काम डॅश ए आहेत। पर्याय आहेत अ, कापड उत्पादन करणे, ब, वस्त्रांची गुणवत्ता निश्चित करणे, क, कापड निर्यात करणे, ड, लोकांना रोजगार उपलब्ध करून देणे, आणि यातील योग्य पर्याय आहे वस्त्रांची गुणवत्ता निश्चित करणे। 4, सायकल उत्पादनात डॅश हे भारतातील प्रमुख शहर आहे। पर्याय आहेत अ, मुंबई, ब, लुधियाना, क, कोची, ड, कोलकाता, आणि यातील योग्य पर्याय आहे लुधियाना। प्रश्न पहिल्यातला ब, पुढील गटातील चुकीची जोडी ओळखा। 1, भारतीय औद्योगिक वित्त महामंडळ औद्योगिक प्रकल्पांना दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देणे। 2, औद्योगिक विकास महामंडळ औद्योगिक क्षेत्राचा विकास करणे। 3, वस्त्रोद्योग समिती विणकरांचे कल्याण करणे। 4, खादी व ग्रामोद्योग आयोग ग्रामीण भागातील औद्योगिकरणास चालना देणे, आणि यातील चुकीची जोडी आहे वस्त्रोद्योग समिती विणकरांचे कल्याण करणे। आणि शेवटी याप्रमाणे चुकीची जोडी खाली लिहून दाखवायची, वस्त्रोद्योग समिती विणकरांचे कल्याण करणे। प्रश्न 2 अ, दिलेल्या सूचनेप्रमाणे कृती करा, चौकट पूर्ण करा। भारतात आयात होणाऱ्या वस्तू आणि भारतातून निर्यात होणाऱ्या वस्तू या चौकटीत लिहून दाखवायच्या आहेत। आयात होणाऱ्या वस्तू आहेत यंत्रसामग्री, लोखंड, खनिज तेल, खते, औषधे। भारतातून निर्यात होणाऱ्या वस्तू आहेत चहा, कॉफी, मसाल्याचे पदार्थ, सुती कापड, चामडे, पादत्राणे, मोती, मौल्यवान हिरे। प्रश्न 2 ब, टिपाल्या। पहिली टीप आहे भारताची आयात निर्यात। उत्तर, पहिला मुद्दा, 1951 मध्ये नियोजनाची सुरुवात झाल्यानंतर औद्योगिक वस्तू व त्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची आयात मोठ्या प्रमाणावर वाढली। 2, भारताच्या आयातीत यंत्रसामग्री, लोखंड, खनिज तेल, खते, औषधे इत्यादी वस्तूंचा समावेश होतो। 3, भारताने स्वातंत्र्य प्राप्तीनंतर परकीय चलन मिळवण्याच्या उद्देशाने निर्यातीला चालना दिली। 4, भारताच्या निर्यातीत चहा, कॉफी, मसाल्याचे पदार्थ, सुती कापड, चामडे, पादत्राणे, मोती, मौल्यवान हिरे इत्यादी वस्तूंचा समावेश होतो। दुसरी टीप आहे भारताचा अंतर्गत व्यापार। उत्तर, 1, भारताचा अंतर्गत व्यापार लोहमार्ग, जलमार्ग, रस्ते, हवाई वाहतूक इत्यादी मार्गाने चालतो। 2, मुंबई, कोलकाता, कोचीन, चेन्नई ही बंदरे महत्वाची आहेत। 3, अंतर्गत व्यापारात कोळसा, कापूस, सुती कापड, तांदूळ, गहू,
कच्चा ताग, लोखंड, पोलाद, तेलबिया, मीठ, साखर इत्यादी वस्तूंचा समावेश होतो। प्रश्न तीन, पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा। पहिलं सहकारण, भारतात पर्यटन उद्योग वाढीला लागला आहे। उत्तर, पहिला मुद्दा, भारताला समृद्ध असा सांस्कृतिक व नैसर्गिक वारसा लाभला आहे। दोन, आपल्या देशाच्या कानाकोपऱ्यात विविध धर्मियांची प्रार्थना स्थळे, तीर्थक्षेत्रे, नद्यांचा संगम, किल्ले, लेणी आहेत। तीन, त्यामुळे देश विदेशातील लोक पर्यटनासाठी भारतात येतात। चार, पर्यटन विकास महामंडळाद्वारे पर्यटकांना राहण्याच्या, प्रवासाच्या सोयी सुविधा दिल्या जातात। पाच, पर्यटकांना विविध स्थळांची माहिती देण्यासाठी काही मार्गदर्शक असतात। सहा, काही दुर्गम भागात वाहने पोहोचू शकत नाहीत, त्या ठिकाणी स्थानिक नागरिक मोबदला घेऊन पर्यटकांना मदत करतात। अशा रीतीने भारतात पर्यटन उद्योग वाढीला लागला आहे। दोन, भारतीय जनतेचा जीवनमान व राहणीमान यांचा दर्जा सुधारतो आहे। उत्तर, एक, भारतात प्रतिवर्षी अनेक प्रकारचे उद्योगधंदे वाढत आहेत। दोन, भारतीय वस्तूंची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विक्री होत आहे। तीन, आधुनिक पद्धतीने आणि यांत्रिक अवजारांनी शेती केली जाऊ लागल्यामुळे शेती उत्पादनही वाढत आहे। चार, शेतीमुळे व औद्योगिक विकासामुळे रोजगाराच्या संधी वाढत आहे। या सर्व विकासामुळे भारतीय जनतेचा जीवनमानाचा आणि राहणीमानाचा दर्जा सुधारतो आहे। प्रश्न चार, पुढील प्रश्नांचे सविस्तर उत्तरे लिहा। एक, शेती व्यवसायाला प्रोत्साहन मिळावे म्हणून शासन कोणते प्रयत्न करते? उत्तर, प्रस्तावना। भारत हा एक कृषी प्रधान देश आहे। शासन या व्यवसायाला प्रोत्साहन मिळावे म्हणून पुढील प्रयत्न करते। एक, ग्रामीण भागात बँका आणि सहकारी संस्थांमार्फत शेतकऱ्यांना कर्ज दिले जाते। शेतीविषयक सुधारणांसाठी शेतकऱ्यांना पंचायत समितीमार्फत प्रशिक्षण दिले जाते। दोन, शेती सहली व शेतकरी मेळावे आयोजित केले जातात। तीन, शेतकऱ्यांना शेती अवजारे, बी बियाणे आणि खते यांचा वाजवी दरात पुरवठा केला जातो। चार, कृषी विद्यापीठाच्या विस्तार सेवा विभागाकडून शेतकऱ्यांना माती परीक्षण, फळबाग रोपवाटिका, मत्स्य व्यवसाय, कुक्कुटपालन, बंदिस्त शेळीपालन, दुग्ध व्यवसाय इत्यादींचे प्रशिक्षण दिले जाते। पाच, जिल्हा व्यवसाय मार्गदर्शन संस्थेकडूनही मार्गदर्शन होते। सहा, उत्पादित माल साठवणुकीसाठी गोदाम बांधण्यासाठी शासन अर्थसहाय्य देते। सात, शेततळी, पीक विमा संरक्षण, उत्पादित माल खरेदी करणे इत्यादी बाबतही शासन शेतकऱ्यांना मदत करते। दुसरा प्रश्न, पर्यटन क्षेत्रातून लोकांना रोजगार कसा निर्माण होतो? उत्तर, प्रस्तावना। रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून पर्यटन ह्या व्यवसायाकडे आज बघितले जाते। पर्यटन क्षेत्रातून नागरिकांना अनेक प्रकारे रोजगार उपलब्ध होतो, त्याची माहिती पुढील प्रमाणे। एक, पर्यटन क्षेत्र असलेल्या ठिकाणी अनेक पर्यटक येत असल्याने स्थानिक लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळतो। दोन, हॉटेल्स, खानावळी, लॉजेस, फळभाजी विक्रेते इत्यादींना रोजगार मिळतो। तीन, हस्तवस्तू, कलाकुसरीच्या वस्तू यांची दुकाने थाटली जातात। चार, पर्यटनस्थळी रिक्षावाले, टॅक्सीवाले, घोडेवाले इत्यादींना रोजगार मिळतो। पाच, पर्यटन स्थळांची माहिती सांगण्यासाठी मार्गदर्शक म्हणूनही रोजगार उपलब्ध होतो। तीन, भारतात वनसंपत्तीवर आधारित कोणते व्यवसाय चालतात? उत्तर, प्रस्तावना। भारतात वनसंपत्तीवर आधारित पुढील व्यवसाय चालतात। एक, काडेपेटी, घरगुती लागणाऱ्या लाकडी वस्तू व लाकडी सामान तयार करणारे उद्योग। दोन, कागद, वृत्तपत्रांचा कागद, पुठ्ठे इत्यादी निर्मितीचे उद्योग। तीन, रेशीम, मध, लाख,
रंगकामासाठी लागणारा कच्चा माल तयार करणारे व्यवसाय. चार, औषधी वनस्पतींपासून औषध तयार करणारे व्यवसाय. पाच, इमारतींसाठी लागणारे लाकूड, इंधन म्हणून लागणारे लाकूड इत्यादी व्यवसायही चालतात. विद्यार्थी मित्रांनो, या पाठाचा स्वाध्याय इथे पूर्ण झाला. अपेक्षा करतो सर्व उत्तरे आपल्या लक्षात आलेले असतीलच. पुन्हा एकदा विनंती, चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा. धन्यवाद.